सावंतवाडी नगरपालिका आयोजित 7वा जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक इंडोर गेम स्पर्धा स्वर्गीय पुण्यश्लोक हिज हायनेस श्रीमंत मेजर सर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज स्मृती दिनानिमित्त जिमखाना स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी करण्यात आले. सावंतवाडी नगरपालिका आयोजित 7वा जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक इंडोअर गेम स्पर्धा स्वर्गीय पुण्यश्लोक हिज हायनेस श्रीमंत मेजर सर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज स्मृती दिनानिमित्त जिमखाना स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ या खेळांचा समावेश असून या स्पर्धांमध्ये 400 अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे नगरपालिका गेली 7 वर्षे आयोजन करत असून यातून अनेक खेळाडू राज्य देश पातळीवर झळकावेत अशी अपेक्षा आहे. बापूसाहेबांचे कार्य खूप मोठे असून जिल्ह्यातील शालेय मुलांना बापूसाहेबांचे विचार व ध्येय कळावेत यासाठी खासदार नारायण राणे व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना आपण विनंती करणार असल्याचंही साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद देवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेवक दीपाली भालेकर, जे बुवा, शैलेश नाईक, संजय पेंडणेकर आदी उपस्थित होते. मुलांच्या टॅलेंट समजण्यासाठी अशा स्पर्धा व्हाव्या आणि साऊंड डिझाईन नेहमीच मी दुआई देतोय आणि अशा स्पर्धातून एखादा स्पर्धक ज्यावेळी राष्ट्रीय आणि देशपातळीवरती चमकेल आणि किंवा त्याचा टॅलेंट दिसेल त्यावेळी खऱ्या अर्थाने या स्पर्धा यशस्वी झाल्याचे मी मानेन आणि भविष्यामध्ये सातत्याने किती वर्ष जोपर्यंत महाराष्ट्र नाव होते तोपर्यंत या स्पर्धा सतत या सामाजिक शहरामध्ये घेत जाण्यासाठी मी दुआई देतोय. त्याचबरोबर मी असं आव्हान या ठिकाणी करेन की ज्या राजाला बापूसाहेबांनी रामराज्य म्हटलं दूरदृष्टी असलेले हे राजे या सामाजिक नळपाणी योजना असून दे किंवा शैक्षणिक संस्था असून दे त्या काळामध्ये या राजाने केल्या संपूर्ण सिंधुदुर्गचा आणि पेडणेमध्ये गोव्याचा काही भाग त्यांच्या आधिपत्याखाली होता. परंतु आज ते नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंबहुना मी नारायण राणे नाही पत्र लिहीन की राजांची जयंती ही संपूर्ण शाळांमध्ये प्रत्येकाला समजण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये व्हावी असं मी या ठिकाणी नमूद करतोय की सावंतवाडीचे राजे हे संपूर्ण सर्व त्यांची कीर्ती पसरली आहे. त्यांची कीर्ती प्रत्येक तरुण पिढीकडे जावं लहान मुलांकडे जावी या दृष्टीने त्या प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी गुवा सर आहे, गुवा सर इतिहास आणि मराठी अभ्यासक आहे आणि मी त्यांचं नेहमी मार्गदर्शन घेतो. मी जास्त वेळ घेत नाही, सर्वांनी सहभाग घेतला, स्वतः यशस्वी करण्यासाठी ज्याने ज्यांनी मदत केली त्या सर्वांना नगर परिषदेचे मनपूर्वक धन्यवाद देतो. स्पर्धेमध्ये हा घेतलेल्या दूरदूरच्या आलेल्या सर्व स्पर्धकांना त्यांच्या आईवडिलांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद देतोय. त्यांच्या आईवडिलांना खास सांगेन की अशा स्पर्धेतून तुमची मुलं पुढे जातील, चांगले खेळाडू झाल्यानंतर चांगल्या कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. या भागामध्ये कंपन्या होण्यासाठी प्रयत्न करतोय आणि 70 वर्ष झाली तरी ह्या भागामध्ये चांगल्याशा कंपन्या आलेले सत्य आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून किनारपट्टी दिली पण किनारपट्टी मुंबईचा विकास किनारपट्टीमुळे झाला की मुंबई त्या काळामध्ये घडू शकली. संपूर्ण जगाचं लक्ष मुंबईवरती असतं, स्वतः माझ्या सिंधुदुर्गाचं लक्ष माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती का असू नये यासाठी एक छोटासा प्रयत्न एक नगराध्यक्ष नाते कारण बघितल्यानंतर अनेक मुलं शिक्षणात येण्याच्या निमित्ताने बाहेरगावी जातात, बाहेरगावी गेल्यानंतर स्वदेशामध्ये जातात, ज्यांची मुलं स्पर्धेत जातात त्यांना वाटतं आनंद होतो. अमेरिकेसारख्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर ज्यावेळी तो आपला मुलगा पोहोचून येत नाही त्यावेळी आई वडिलांना एकाकीपणाचं जीवन जगावं लागतं हे सत्य नाकारून सांगा नाही. म्हणून स्पर्धक घडत